महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल अशा पद्धतीचं एक प्राथमिक सगळं नियोजन ठरलेलं आहे तेवीस नोव्हेंबरला कळणार की राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार महाविकास आघाडीचं महायुतीचं महाविकास आघाडीच्या बाजूने काय मुद्दे आहेत आणि महायुतीच्या बाजूने काय मुद्दे आहेत याचा थोडक्यामध्ये लेखाजोखा आपण घेणार आहोत महाविकास आघाडीकडे आहे सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे शरद पवारांसारखा एक रणनीतीकार महाविकास आघाडीकडे आहे काँग्रेसचं वाढलेलं आत्मविश्वास महाविकास आघाडीकडे आहे उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती आणि महाविकास आघाडीकडे आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेला आत्मविश्वास अशी ही सगळी महाविकास आघाडीची बाजू आहे महायुतीकडं काय आहे तर मला वाटतं महायुतीकडं अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांचं पूर्णपणे झालेलं मनोमेलन या तिघांमधला समन्वय या तिघांमधलं नेटवर्किंग मला वाटतं जो फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसलेला होता त्यापासून धडे घेत या तिन्ही नेत्यांनी आपल्यामधलं ट्युनिंग अतिशय व्यवस्थित ठेवलेलं आहे महा इथेकडे आणखीन काय गोष्टी आहेत लाडकी बहीण योजना आहे प्रत्येक समाजासाठी जवळपास जाहीर केलेलं महामंडळ आहे बीएमसी कर्मचाऱ्यांचं के जाहीर केलेला बोनस असो किंवा विद्यार्थ्यांसाठी शि जाहीर केलेलं शिष्यवृत्ती आहे किंवा स्टायपेंडशिप असो आणखीन महायुतीकडे काय आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दाखवण्यासारखे आहे आणि महायुतीकडे आणखीन आहे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळालं त्यामुळं भाजपाचा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची निवडणूक होत आहे आता पुढे काय होणार याची त्यांना उत्सुकता आहे त्यातला सगळ्यात पहिला जो खोडा बसलेला आहे महायुतीच्या पायामध्ये तो आहे मनोज जारांगे पाटील यांचा मनोज जारांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या वेळेसच असं सांगितलेलं होतं होत जर मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण दिलं नाही आचारसंहितेपूर्वी जर त्याची घोषणा केली नाही तर मी विरोधात जाणार मी विरोधामध्ये मतदान करणार पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं त्यांनी कोणत्याही भा स सर्व सत्ताधाऱ्यांचं नाव घेतलेलं नाही आहे फक्त फडणवीस यांचं नाव आत्ता घेतलेलं आहे ना एकनाथ शिंदे या सरकारचे मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल ते काही बोललेले आहेत ना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोललेले आहेत ते फक्त म्हणत आहेत की मराठ्यांच्या लेकरांचं मराठ्यांचं पोरांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते एकट्या फडणवीस यांनी केलेलं आहे एकूणच त्यांचे इरादा जो काय आहे तो महा लोकसभेप्रमाणचं आत्ता देखील स्पष्ट होत आहे त्यांना भाजपचे उमेदवार पाडायचे आहेत तर जारांगी फॅक्टर हा स सर्वाधिकरित्या भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो पण याच्यावर मात काय होऊ शकते तर याच्यावर मात होऊ शकते नॉन मराठे म्हणजेच ओबीसी ओबीसी हा मला वाटतं भाजपचा आधीपासून स्ट्रॉंग होल्ड राहिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचं गाजलेलं विधान आहे की ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे त्यामुळं ओबीसी नेत्यांना चुचकारणं ओबीसी नेत्यांना चांगलं मानाचं चा पान देणं याचे प्रयोग सध्या भाजपनं राज्य पातळीवरती केले आहेत त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेस असोत किंवा पंकजा मुंडे या दोघांनाही पक्षानं आता मोठी जबाबदारी दिलेली आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांचं जे निवडणुकीमधलं प्लॅनिंग असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे साम दंड भेद याच्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेही कमी पडत नाहीत ऐन वेळेस ते स्वतः फील्डवरती जातात कोल्हापूरला लोकसभा निवडणुकीमध्ये जाऊन बसले होते आणि त्यांनी हातकणंगलीची जागा जिंकून आणलेली आहे प संभाजीनगरमध्ये देखील संदीपान भुमरे यांच्या विजयासाठी त्यांनी असंच ग्राउंड लेवलचं प्लॅनिंग केलं आणि सगळ्या प्रकारचे हातखंडे वापरले संदीपान भुमरे यांना तिथून खासदार केलं ठाणे असोत की किंवा किंवा कल्याण डोंबोली या देखील जागा त्यांनी जिंकून आणलेल्या आहेत त्यामुळं प्रचंड अशी यंत्रणा आणि प्रचंड अशी आर्थिक रसद मला वाटतं हे एकनाथ शिंदे यांचं बलस्थान आहे अजित पवार यांच्याकडे देखील तेच आहे अजित पवार सध्या गुलाबी जॅकेट घालून गेले तीन चार महिने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यांनी आपले मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत अजित पवारांना शरद पवारांसारखंच करायचं आहे की आपल्याला कमीत जागा मिळतील याचा त्यांना अंदाज आहे साठ ते पासष्ट जागा आपल्याला राष्ट्रवादीला लढायला मिळतील आणि तेवढ्याच जागांवरती आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं आणि जास्तीत जास्त जागा जिंकून आणायचा आणायच्या असं अजित पवारांचं प्लॅनिंग आहे भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर प्लसचा आकडा गाठायचा असा त्यांचा इरादा आहे पण तो जाईल याची कोणतीही खात्री नाही आहे पण एकूणच भाजपला ऐंशी आणि इकडे मुख्यमंत्री शिंदे यांना तीस पस्तीस आणि अजित पवार यांना तेवढ्याच ते तीस जागा अशा मिळून एकशे पंचेचाळीसशी बेरीज गाठायचं महायुतीचं प्लॅनिंग ठरलेलं आहे दुसरं जे महाविकास आघाडीचं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये शिवसेना सर्वाधिक जागा घेईल असं दिसतं आहे शिवसेनेनं हट्टानं जर जा, जा, जा जास्त जागा घेतल्या म्हणजे जा आत्ताच्या जी त्यांची जी चर्चा सगळी सुरू आहे त्याच्यामध्ये तर मला वाटतं ते थोडंसं महाविकास आघाडीसाठी थोडंसं धोकादायक ठरू शकतं त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमधलं ट्युनिंग चांगलं आहे शिवसेनेशी अजूनही या दोन पक्षाच्या ले, ले नेत्यांचं किंवा स्थानिक पातळीवरच्या देखील लोकांचं फारसं जमत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे त्यामुळं शरद पवार असोत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या तिघांच्याही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे शरद पवार यांच्यासाठी तर ही खूपच प्रतिष्ठेची निवडणूक का आहे कारण वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये शरद पवार हेच महाविकास आघाडीचे खरे सूत्रधार राहणार आहेत हे त्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये दाखवून दिलेलं आहे शरद पवारांचा इतका फिरणारा महाविकास आघाडीमधला दुसरा कोणताही नेता नाही हे देखील महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे काल ते फलटणमध्ये होते आज इचलकरंजीमध्ये आहेत त्याच्या आधी ते मोदीबागेमध्ये अनेकांना भेटत होते भाजपचे अजित पवारांच्या पक्षामध्ये लोक फोडत होते त्यामुळं शरद पवार यांची सहानुभूतीची जी लाट लोकसभा निवडणुकीमध्ये दिसली त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हावी अशा प्रकारचं खेळ मला वाटतं शरद पवार खेळत आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील दसरा मेळाव्यातनं आपला जो खरा शत्रू आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे आहे हे जाहीरपणे सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या जागा जेवढ्या कमी होतील कारण अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असाच सामना रंगणार आहे त्यामुळंच उद्धव ठाकरे यांना असं वाटतं आहे की एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी निवडून येतील यासाठी ते प्रयत्न करतील एक वेळेस ते काँग्रेसला जास्त जागा सोडतील विदर्भामध्ये पण मुंबईमधल्या एकनाथ शिंदे यांना पाडण्यासाठी जो आपला स्ट्रॉंग होल्ड आहे तेथे मात्र ते आपला हट्ट अजिबात सोडणार नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे काँग्रेसचा नेता मात्र कोणी फिरला नाही त्यानं शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखे कष्ट केलेले नाही आहेत त्यांचा चेहरा पण असा ठीकपणे नव्हता की कोण सगळे रणनीती आखत आहे कोण सगळं प्लॅनिंग करतं आहे एक सामूहिक नेतृत्वाच्या बळावरती मला वाटतं काँग्रेस पुढे जात आहे सतेज पाटील विश्वजित कदम असे नवीन नवीन चेहऱ्यांनी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली त्यांना कुठे राज्य पातळीवरती पक्ष संधी देतो आहे का या लोकनिवडणुकीच्या प्रचारामध्ये हे देखील आपल्याला या निमित्तानं पाहावं लागेल पण खरी जी निवडणूक आहे ती आहे शरद पवार यांच्या अस्तित्वाची लढत आहे हे मला मात्र राहून राहून सांगावं असं वाटतं कारण या निवडणुकीत जर महाविकास आघाडीला सत्ता जरी मिळालं नाही तर मला वाटतं शरद पवार गेल्या दोन वर्षापासून जे प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न पूर्णपणे फोल जाऊ शकतात आणि शरद पवार यांची राजकारणातली जी एक्झिट आहे ती एक्झिट निश्चित करणारी ही निवडणूक ठरू शकते कारण त्यांचं वय आहे काल ते म्हणत होते की या वयात चौऱ्याऐंशी वर्षात हा हो मतारा महाराष्ट्राला योग्य वळणावरती आणून ठेवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्याचा दिसून येत आहे पण प्रत्यक्षामध्ये मतदार काय निर्णय घेतील हे अदाप आपल्याला ठाऊक नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं शरद पवारांच्या आत्तापर्यंत ज्या काही सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत त्यातली ही मला वाटतं सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे कारण पक्ष फुटलेला आहे घरही फुटलेलं आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे की आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे त्याचा देखील सोक्ष मोक्ष मला वाटतं त्यांना याच निवडणुकीमध्ये लावण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आता प्रत्यक्षात तसं त्यांच्या मनात आहे का कारण त्यांनी तसं मनातलं कोणाला बोलून दाखवलेलं नाही आहे पण त्यांच्या मनातली इच्छा काही राजकीय वर्तुळामध्ये लपून राहिलेली नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेक नेते अनेक चेहरे अनेक प्रचार कल्पना असतील पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं शरद पवार यांच्या राजकारणाचं भवितव्य त्यांच्या ते राजकारणातली एक्झिटचं कालावधी एक्सपायरी डेट निश्चित करणारं करणारी ही निवडणूक ठरू शकेल तुम्हाला काय वाटतं की शरद पवार यांच्या भोवतीच ही निवडणूक फिरेल की आणखीन काय याच्यामध्ये वेगळे मुद्दे आहेत हा आणखीन एक वेग वेगळा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार जसं शरद पवार यांच्या राजकारणातलं एक्झिटचं आपण बोलतो आहे तसंच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये राहणार की केंद्रामध्ये जाणार याचा देखील फैसला याच निवडणुकीमध्ये होईल असं मला वाटतं त्यामुळं कोणी काहीही म्हणू या शरद पवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची तर देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातलं की केंद्रातलं कारण ते भाजपचे अतिशय हुशार अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राला निवडणुकी जरी काय झालं तरी त्यांच्या वैयक्तिक करिअरला काही बाधा येईल असं मला वाटत नाही आणि अजित पवार यांच्यासाठी देखील हे आहे पण त्यांचं महत्त्वाची निवडणूक आहे पण वय त्यांच्या बाजूनं आहे ते क कोणत्याही परिस्थितीमध्ये या लाटा किंवा आणखीन एखादी निवडणूक अतिशय सक्षमतेने लढू शकतात पण शरद पवार हेच या निवडणुकीचे के केंद्रबिंदू राहतील किंवा शरद पवार हेच या निवडणुकीला के आपल्या केंद्र म्हणून ठेवतील एवढं मात्र निश्चित तर तुमच्या निवडणुकीचा अंदाज आम्हाला सांगा आणि पाहत राहा लेट्स मराठी